नागौर थाने में 23 वर्षीय युवक ने अपने 18 वर्षीय दोस्त की हत्या की सनसनीखेज घटना हुई है, जिसे लोगों का कर्ज चुकाने और ऑनलाइन जुए के लिए पैसे की जरूरत थी। नागौर थाने के अंगराली के प्रीतेश केदारी ने सोने का हार पाने के लिए अपने सबसे अच्छे दोस्त साहिल संजय कोडू को रस्सी से गला घोटकर मार डाला। इस घटना से पूरा नागौर थाने शहर हिल गया है। मुख्य आरोपी से पूछताछ करते हुए उसने पुलिस खाकरी देखते ही हत्या का खुलासा कर दिया। मृतक साहिल के परिजनों ने मांग की है कि पुलिस इस घटना से जुड़े सभी सह आरोपियों की तलाश कर सभी संबंधितों के खिलाफ मामला दर्ज करे। दुसरी गोष्ट, पोलिसांनी पण भरपूर सहकार्य केलेला आहे, पण आम्हाला वाटतंय हा एकाचं काम नाही। जो आरोपी आहे प्रीतेश केदारी हा एकटा नाही, त्या जोडीला अजून आहे ही आमची शंका नाही, शंकाच आहे। आणि जेणेकरून आमच्या मुलाला न्याय भेटला पाहिजे, कारण माझ्या मुलाला मारायचा हे मारला, पण हा जो आहे तो माझा मुलगा पण कराटे चॅम्पियनवाला होता, त्यामुळं त्यांनी एकट्याने मारणं मला पटत नाही। त्यामुळं माझी पोलिसांना आणि SP साहेबांना माझी विनंती आहे, जेणेकरून माझ्या मुलाला सहकार न्याय मिळावा ही इच्छा आहे। मी उदय संतोष कडू, माझा भाव, माझ्या भावाला ठार मारला प्रीतेश केदारी आरोपीने। तर माझ्या भावाला हा एकटा माणूस मारूच शकत नाही, कारण की त्याच्याकडं कराटेच्या स्किल होत्या। एका दोघांना त्यांनी फायटिंगमध्ये मारलेला सुद्धा, त्याच्याकडे 3-3 गोल्ड मेडलसुद्धा आहे। नागोटना पोलीस स्टेशननी आम्हाला खूप सहकार्य केलं, पण तरी पण आमच्या कुटुंबाची इच्छा आहे का हा एकटा माणूस नाही आहे, हा एकट्याने मारलं नाही, कोण ना कोणतरी ह्याच्या साथीदार आहे। त्यावेळेला पोलीस, ते नातेवाईक, हा येऊन आरोपीसुद्धा त्यांच्यासोबत त्या मैत्याला शोधायला रात्रभर होता। दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळ पोलिसांनी आम्ही लोकेशन घेतलं, लोकेशन पण सेम येत होतं। आणि विशेष म्हणजे जेव्हा CDR प्राप्त झाले आम्हाला मैत्याच्या मोबाईलचे, CDR-नंतर जेव्हा अनालिसिस केलं आम्ही, त्याचा मोस्ट कॉलर कोण आहेत, शेवटचा कॉलर कोण होता आणि कुणी त्याला कॉल केले होते ह्याचा शोध घेतला। जे ज्या व्यक्तीने त्याला ज्या मोबाईलवरून त्याला फोन केले होते त्या व्यक्तींना आम्ही आणलं, तर असं निष्पन्न झाले की हा जो आरोपी आहे ह्यानी स्वतःचा मोबाईल दुसऱ्याकडे 2-3 दिवसापूर्वीच घाण ठेवलेला होता आणि तो दुसऱ्या मुलांच्या ओळखीच्या मुलांच्या मोबाईलवरून ह्या मैत्याला फोन करायचा। त्यांना विचारलं, असे आम्ही जवळजवळ 3-4 जण चौकशीला बोलवले, चौकशी केली त्यांच्याकडे, त्यांनी सांगितलं की माझा मोबाईल ह्याला फोन करण्यासाठी घेतला होता, मला कुणाला फोन केला मला माहीत नाही। असं चौकशी करता करता एक जण शैलेश वाघमारे होऊन आम्हाला एक असा व्यक्ती भेटला की त्याच्या मोबाईलवरून ह्यांनी आरोप मैत्याला जवळजवळ 5-6 कॉल झाले होते। मग त्यावेळेस पुन्हा चौकशी केली की कशासाठी तू फोन केले होतेस, काय केले होतेस, तर बोलता तो बोलला की ह्या मैत्या आरोपीने माझ्याजवळ एक चेन विकायला दिली होती आणि चेन मी बाजारात विकली आणि त्याला माझे पैसे जे येणं होते ते वजा करून मी त्याला राहिलेले पैसे दिले। जेव्हा तो चेनचा विषय आमच्याकडे निष्पन्न झाला, त्यावेळेला मग चेन कुठे विकली, काय झालं, मग ती चेन आम्ही नातेवाईकांना दाखवली, ती त्यांनी ओळखली आणि मग तिथून पुढं मग ह्याच्यावरती आरोपीवरती आमचा संशय बळावल्यानंतर त्याला चांगली इन्क्वायरी केल्यानंतर मग तो शेवटी कबूलच झाला की अशा अशा कारणासाठी, म्हणजे चेन खेचायच्या उद्देशासाठी मी त्याला थोडंसं जंगल भागात एकट्याला नेलं आणि मी त्याची चेन खेचतात असताना त्याला दोरीने गळावळून ठार मारलेलं आहे। मग त्यांनी ती बॉडी दाखवली, त्यावेळेला आमचे ॲडिशनल साहेब होते, DYSP साहेब होते, मी स्वतः होतो, आमचा स्टाफ होता आणि पंच घेऊन गेलो होतो सरकारी पंच, ती बॉडीचं दाखवतानाचा मेमोरंडम पंचनामा केलेला आहे। आणि दुसऱ्या दिवशी ती बॉडी मग इन्क्वेस्टसाठी डॉक्टरकडे पाठवली, मेडिकल ऑफिसकडे, त्यांनी इन्क्वेस्ट केला, ती बॉडी आम्ही नातेवाईकांच्या ताब्यात दिली आणि पुढचा तपास ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला असं निष्पन्न झालं की आरोपीने ती चेन ज्याच्या मध्यस्थीने त्या सोनाला विकली त्यांच्याकडे आम्ही इन्क्वायरी केली, ते पैसे आलेले जे होते 35,000, तर हा कर्जबाजारी झाल्यामुळं कुणाकुणाचे पैसे देणं लागत होता आणि कुणाकुणाला त्यांनी पैसे दिले ह्या व्यक्तींना आम्ही बोलवलं, त्यांच्याकडे चौकशी केली।